प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आज दुपारी पार पडला अयोध्येमध्ये. याचं वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे, संपूर्ण देशामध्ये या गोष्टीचा आनंद साजरा करतो आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करतो आहे. पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये अर्थात अलकडोकीच या परिसरामध्ये श्रीरामाचं जे मुख आहे हे साकारलं जाणार आहे. जवळपास 1 टन शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक असं हे रामाचं श्रीमुख आहे जे साकारलं जाणार आहे. त्यातील भाव या छटा आहे. प्रमोद कांबळे जे कलाकार आहेत त्यांनी साकारणार आहेत. मात्र ही जी संकल्पना आहे ही मानकर सरांची आहे. सर, या संकल्पनेबद्दल काय सांगाल आणि आज देशामध्ये सगळं जल्लोषाचं वातावरण आहे याबद्दल काय सांगाल? आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते झाल्यानंतर प्रत्येक माणूस अयोध्येला जाऊ शकला नाही आहे. म्हणून त्याचं अनुकरण कुठेतरी आपण करावं या दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी एक लाईव्ह शो या ठिकाणी व्हावा आणि एका मूर्तीचं प्रमोद कांबळे म्हणून जे मूर्तिकार आहेत मातीची मूर्ती निर्माण करावी ही संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि खऱ्या अर्थाने ती आज सार्थ ठरती आहे. संपूर्ण देश आज आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि मग या आनंद उत्सवामध्ये आपण देखील सहभागी व्हावं या दृष्टिकोनातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या कार्यक्रमाचं आज या ठिकाणी आयोजन केलेले आम्हाला निश्चितपणे आनंद आहे. किती दिवस ही पुणेकरांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे? 1-2 दिवस फक्त आम्ही ठेवणार आहे कारण रहदारीला कुठे अडथळा होऊ नये या दृष्टिकोनातनं आपण 2 दिवस फक्त ठेवणार आहे. आणि हे करत असताना सर्व राम भक्ताला याचा आनंद निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तो आनंद आम्ही सगळेजण घेतो आहे. नमस्कार, मी चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे बोलतो आहे. आज सगळा देश एका वेगळ्याच उत्सवामध्ये रंगून गेलेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या अतिशय सुंदर अशा मंदिराचं उद्घाटन आज इथे झालेलं आहे. त्या मंदिरामध्ये एक सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सगळ्या देशात उत्सवाचा माहोल आहे. हिंदू श्रद्धावंतांच्या श्रद्धेसाठी ते थांबलेलं होतं, ते आता पूर्णत्वास आलेलं आहे. तर मला असं वाटतं की इतकी चांगली संधी सगळीकडे उत्सव असताना एक कलाकार म्हणून आपण काय करू शकतो. अयोध्येच्या मंदिरासाठी मी काम केलेलंच आहे, आता पुढं मी काय करू शकतो याचा विचार केला. आणि इथे माननीय दीपकभाऊ मानकर यांनी माझी संकल्पना मान्य केली. मी त्यांना सांगितलं की असं आपण लाईव्ह शिल्प तयार करूया. त्या शिल्प एक 15 फुटाचं प्रभू रामचंद्रांचं लाईव्ह शिल्प म्हणजे पब्लिक समोर आम्ही इथे साकार केलेलं आहे. आता 15 फूट उंचीचं ते शिल्प आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या एक वेगळा भावमुद्रा प्रभू रामचंद्र म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ते आता तुम्हाला प्रत्यक्ष साकार होताना दिसतील. तर ते आम्ही आता इथे साकार करतो आहे आणि याच्यामध्ये आधी स्टीलचं स्ट्रक्चर आहे, शाडू मातीपासून हे बनवलेलं आहे आणि वेगळा विषय एक शिल्प प्रात्यक्षिक हे लोकांसमोर आणण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे.